काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पुनरीक्षण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगानं आगामी निवडणुकीसाठी कशा प्रकारची आणि कशी योजना केली आहे याची माहिती दिली आहे. ठाण्यातील एकूण मतदार संख्या 63 लाख इतकी नमूद करण्यात आली आहे. तर या निवडणुकीत बहुतांशी मतदान कक्ष हे तळ मजल्यावर असणार असून ज्या इमारतींना लिफ्टची सोय आहे अशाच ठिकाणी वरच्या मजल्यावर मतदान केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 9,284 ईव्हीएम मशीनची सोय करण्यात आली आहे. मतदानासाठी जनजागृतीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाकडून ठाणे मतदारसंघासाठी 1950 हा टोल फ्री नंबर देखील देण्यात आलाय. या निवडणुकीसाठी पूर्णपणे 50,000 स्टाफ तसेच अधिकचे स्वयंसेवक आयोजित करण्यात आले आहेत. निवडणुकीची आपली पूर्वतयारी आता झालेली आहे. ठाणे जिल्हा हा निवडणूक घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. मतदार यादी, निवड ईव्हीएम मशीन्स निवडणूक घेण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला लागणारा जिल्ह्यासाठी निवडणुकीचा स्टाफ, पोलिंग सेंटर्स, ही सर्व निश्चित झालेली आहे. ही सर्व तयारी झालेली आहे. मध्यंतरी अतिवृष्टी जी झाली ठाणे जिल्ह्यामध्ये आणि अजूनही पाऊस आपल्याकडे चालू आहे. 157% एवढा पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा सर्व मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतलेली आहे. पावसामुळे कुठे काही अडचण निवडणुकीच्या वेळेस येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. लोकसभेच्या वेळेस आपल्याकडे 62,30,219 एवढे मतदार होते आणि त्यानंतर जी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम आपण हाती घेतला होता त्यानंतर 1,05,610 एवढे नवीन मतदार वाढलेले आहेत. आणि आता ठाणे जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 63,29,385 एवढी आपली मतदारसंख्या आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण यावेळेस एक विशेष कार्यक्रम हाती घेऊन आपल्याकडे जे पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर ज्या काही मतदान केंद्र होती आणि ज्या ठिकाणी लिफ्टची सुविधा नव्हती अशी सर्व मतदान केंद्र ही तळ मजल्यावर आणलेली आहेत, जेणेकरून आपले दिव्यांग बांधव किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत या लोकांना गैरसोय होऊ नये आणि सुलभ पद्धतीने त्यांना मतदान करता यावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या मतदानाची टक्केवारी देखील वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि जवळपास 5,508 एवढी मतदान केंद्र आपण तळमजल्यावर आणलेली आहेत. जवळपास 1500 ते 1800 मतदान केंद्र आपण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर आणलेली आहेत.